म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही नक्कीच माझ्या हितचिंतक आहात का, माझ्या शत्रूंनी तुम्हाला सांगितलं हिचा आवाज बंद करा. त्यांना मला सांगायचंय तुम्ही फार चूक केली, तुम्ही उगीच मला उचकवलं. मी परवा बरं नाही म्हणून तुम्ही बातमी ऐकली असेल, तर काही बातम्या असतात त्या खऱ्या असतात. पण पंकजा मुंडे अचानक आजारी कशा पडल्या अशी बातमी होती की नाही? कारण माझी तब्येत बरी नव्हती. मला डॉक्टरनी सांगितलं 3 गोष्टी बंद करा. म्हणलं काय? धुराळा नाही झालं, धुराळापासून दूर राहा. दुसरं सांगितलं मला फटाक्याच्या धुरापासून दूर राहा, फुलांपासून दूर राहा. तिसरं सांगितलं बोलू नका. मी त्यांना विचारलं कोणत्या पक्षाचे डॉक्टर आहे, कोणत्या माझ्या शत्रूंनी सांगितलं का तुम्हाला? मी म्हणलं फटाक्या दूर आणि फुलांपासून दूर राहू शकते का मी? इथं लोक जेसीबीनी माझ्या अंगावर फुलं होत आले, मी त्यांना तेच म्हणलं मी काय मिळवून आले. पण मी नुसते आले तर जेसीबीच्या जेसीबीनी फुलं होत आहेत. ही पुण्याई आहे, ही माझ्या मुंडे साहेबांची पुण्याई, माझ्या पित्याची पुण्याई आहे. आणि त्यांच्या मृत्यूच्या पश्चात मी तुमच्याशी केलेलं प्रेम आहे, तुमच्यावर तुम्ही माझ्यावर ठेवलेला विश्वास. आता मी फुलांपासून कसं दूर राहू? मी आले तर दिवाळी मध्ये राखून ठेवलेले फटाके लढीच्या लढी लोक लावतायत, ताई आल्या ते धुराळा माझ्या कशामध्ये जातोय, त्याच्यापासून मी कसं दूर राहू? आणि आता मी जर आले गाडीतून उतरले तर फोटो काढण्यासाठी सेल्फी वीर नावाची एक नवीन जमात तयार झाली आपल्याकडे, सेल्फी वीर. ते सेल्फी काढण्यासाठी ते इतके पळायले आहेत की ते माझ्या समोरच सगळी माती उडून माझ्याच डोळ्यात पडले. मी त्याच्यापासून कशी दूर राहू? बोललं नाही तर माझं दुकान कसं चालेल? मी जर नाही बोलले तर माझं काम कसं झालंय? म्हणून मी डॉक्टरला म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही नक्कीच माझ्या हितचिंतक आहात का, माझ्या शत्रूंनी तुम्हाला सांगितलं हिचा आवाज बंद करा. एक तर मी गपचूप घरी बसले होते तुमची काळजी करून करोनामध्ये, तेव्हा कुणाला पटत नव्हतं, सगळ्या बातम्यांमध्ये पंकजा होते घरी येत नाही, पंकजा होते मरळीला येत नाही, पंकजा होते बाहेर निघत नाही, थांब निघते बाहेर. आता निघाले, आता म्हणतील घरी का बसलेलेच बरे होते. कारण आता मी महाराष्ट्रभर फिरणार आहे, महाराष्ट्रभर नाही आता मी नाशिकला दौरा करून आले, मी पुण्याला दौरा करून आले, पिंपरी चिंचवडचा दौरा करून आले, मध्येच जाऊन मध्य प्रदेशच्या विजयाच्या तिथे आपल्या एक स्वतःच योगदान देऊन आले, दिल्लीला जाऊन आले. मी आता महाराष्ट्रामध्ये नाही, दिल्ली पासून ते पाथर्डीच्या सारख्या गल्ली पर्यंत आता मी फिरणार आहे. आणि त्यामुळे मला जे म्हणत होते की पंकजाताई घरात बसल्या, पंकजाताई संपल्या, पंकजाताई हारल्या, पंकजाताई निराश झाल्या, त्यांना मला सांगायचंय तुम्ही फार चूक केली, तुम्ही उगीच मला उचकवलं, मी चुपचाप घरी बसले होते तोपर्यंत चांगलंय, आता मैदानात उतर. आता मैदान कसलंय? मैदान कसलंय? कुठली निवडणूक आहे? हो पाथर्डीची निवडणूक आहे. आता तुम्ही रॅली माझी पाहिली, मी मोनिका ताई आणि त्यांना म्हणलं अरे माझी अशी का रॅली काढायला, लोक म्हणतील ताईची पाथर्डीतून कशामुळे रॅली काढायला, जीप मध्ये रॅली म्हणजे उमेदवारांची रॅली असते, माझा काय संबंध? उगीच पुन्हा अफवा पसरतील ताईंची का रॅली आणि लोक पेढे वाटतील बाहेर ठिकाणी. मी म्हणलं आज माझ्या येण्याने तुमच्यामध्ये जो उत्साह निर्माण झालाय त्याच्यापेक्षा 10 पट उत्साह माझा तुम्हाला. हाय हॅलो नमस्कार. अमेझॉन कडून आपल्याला आणखी एक टॉप जो आहे तो भारीतला भेटलेला आहे. 500-550 रुपये त्याची किंमत आहे. त्या टॉपचं आपण अनबॉक्सिंग करणार आहोत. आपल्याकडे तो व्हिडिओ म्हणजे आता व्हिडिओला सुरुवात करायची आहे, तर लेट्स स्टार्ट. मी अगोदर येथून कट करून ठेवलेला होता. यस, हा तो टॉप आहे. 550 रुपये याची किंमत आहे. अमेझॉनकडून खास आपण हा टॉप मागवला आहे. खरं तर ऑनलाईन कपडे घ्यायचे की नाही हा प्रश्न असतो, मात्र टॉपचा हा टॉपचं जे कापड वगैरे आहे ना एक नंबर आहे, मस्त आहे. चला पुढच्या काही मिनिटांमध्ये आता पटापट आपण ट्राय करून बघावा लागेल, कारण ट्राय केल्याशिवाय नेमका हा टॉप कसा आटतो ते कळणार नाही. सो असा काहीसा टॉप जो आहे तो दिसणार आहे. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा टॉप जर तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचा असेल तर तुम्ही आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही हा टॉप ऑर्डर करू शकता. हा टॉप तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. बाय बाय.